मुलीच्या लग्नासाठी सर्वोत्तम फर्निचर बस्त्याचा उपहार समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी, तालुका संगमनेर, 7499-9196. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला तर अनेकांनी त्यामध्ये मोठं यशही संपादन केलं. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील ढोकेश्वर विद्यालयामधील आदित्य सुमरे याला 97.40% गुण मिळाले आहेत तर त्यानं पारनेर तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे तर नगर जिल्ह्यामध्ये 3रा क्रमांक पटकावला आहे. तर अक्षदा नवले 95%, अक्षय काकडे 93%, अणघा पाचपुते 93%, अर्पिता पोळ 93.20% गुण मिळून उत्तीर्ण झाली आहे. यामुळे संपूर्ण टाकळी परिसर आणि विद्यालयाकडून आदित्य याचं अभिनंदन होत आहे. तर विद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी विद्यार्थी पालक यांची मोठ्या संख्येनं हजेरी होती. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जिल्हा मराठा संस्थेचे विश्वस्त सीताराम खिलारी यांची उपस्थिती होती. प्राचार्य श्रीधर झावरे, प्रवेशक रज्जाक इनामदार, पालक ज्ञानदेव सुमरे, दादाभाऊ नवले, अविनाश पाचपुते, बाळासाहेब जरड, बाबासाहेब निवडुंगे, अमोल ठांगे, राहुल झावरे, श्रीमती वैशाली गायखे, रेणुका श्रीगादी, मोरेश्वर घोरपडे यांचीही उपस्थिती होती. या विद्यालयामध्ये आदित्य ज्ञानदेव सुमरे हा माझा मुलगा शिकत होता. याचा जिल्ह्यामध्ये दुसरा 97.40 गुण मिळून जिल्ह्यामध्ये दुसरा आणि पूर्ण पारनेर तालुक्यामध्ये प्रथम. आणि श्री ढोकेश्वर माध्यमिक विद्यालयाची जी परंपरा होती, आजपर्यंतची जो इतिहास होता, त्या इतिहासामध्ये सर्वात जास्त गुण मिळवण्याचं काम इतिहासामध्ये 97.40 गुण प्रथमच मिळवलं. म्हणून ह्या टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये प्रथमता एवढं गुण मिळवणारा तो विद्यार्थी ठरला. म्हणूनही मला त्याचा अभिमान वाटतो. आणि दुसरी गोष्ट अशी की कोणत्या प्रकारचा क्लास न लावता फक्त शालेय अभ्यासक्रमावरती त्यांनी एवढं यश संपादन केलं. आणि गणित विषयामध्ये 100%, विज्ञान विषयामध्ये 100%, आणि समाजाभ्यास विषयामध्ये 98 मार्क, असेच इतर विषयामध्ये मार्क आहेत. आपण जर पाहिलं तर आजच्या शैक्षणिक याच्यामध्ये बाजार भरलेला आहे शिक्षणाचा. परंतु ह्या ठिकाणी जर आपण जर पाहिलं या शाळेमध्ये तर कोणत्या प्रकारचं बाहेरचं म्हणजे क्लास नाही, काही नाही. आणि अशा प्रकारचं या शिक्षकांनी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. प्रथमतः मी या शाळेला मार्गदर्शन करणारी आदरणीय या गावचे भूषण व या तालुक्याचे भूषण मान्य श्री सीतारामजी खिलारी सर यांचं मी अभिनंदन व्यक्त करतो. आणि त्यांचं खास करून लक्ष या शाळेवर असतं की कोणत्या प्रकारची अडचण येऊन देत नाही ती. म्हणून त्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आणि हे जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्या गुणवंत विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन ज्या शिक्षकांनी केले त्या शिक्षकांचंही मी या ठिकाणी खूप अशा प्रकारचा त्यांना भविष्यामध्ये शुभेच्छा देतो. अशा प्रकारचे आमचे पालक आग्रह करतात, आम्ही सांगतो घेऊन जाऊ. म्हणजे आणि इकडे मात्र आर्टला परिस्थिती अशी झालेली आहे की मुलंच मिळत नाही. आज आपल्या इथे कॉलेज आहे सिनियर, आपल्याकडे माझ्या माहितीप्रमाणे 2 डिव्हिजन आहेत आर्टच्या. मुलं पाहिजे 160, मुलं मिळाली फक्त मला वाटतं 140-100. त्याच्यात परीक्षा बसले 100 पास झाले 60. आता मला सांगा त्या आर्टचे वर्ग चालायचे कसे, ही अशी परिस्थिती आहे. तर नगरला रेसिडेन्शियल असेल, न्यूयॉर्क असेल, तिथे विद्यार्थ्यांना मार्क किती पडतात त्याच्यावरती त्याचा प्रवेश अवलंबून असतो. आपल्या इथे आपण कोणालाही प्रवेश देतो तरी सुद्धा आपल्या या ठिकाणी सुमरे सारखा विद्यार्थी त्याने 97.40% एवढे मार्क मिळवले. तर आता नगरचा रेसिडेन्शियलचा विद्यार्थी असेल, 12वीचा असेल, 10वीचा असेल, त्यांना तर विद्यालयामध्ये 90%पेक्षा जास्त मार्क मिळवलेले 12 विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या परीक्षेमध्ये विद्यालयाचा 88% निकाल लागलाय. पप्पू पायमुडेसह निलेश जाधव, सी न्यूज मराठी, पारनेर.